ते काय काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं, मिसेस मुधोळकरांसाठी ही प्रेग्नन्सी किती नाजूक आहे, त्यांना जपायला हवं. आधीच माझ्या डोक्याला ताप कमी आहे. एकीकडे प्रियाचं टेन्शन, त्या तुझं आणि बाळाचं टेन्शन. भुगा पडून वेळ लागेल तेव्हा छैन पडेल का तुला? 2 दिवसापूर्वी मी त्यांना आठवण करून दिली होती की चेकअपसाठी यायचंय, पण अजूनही ते आल्या नाहीत. मी तुला बोललो, चिडून बोललो, राग आला असेल तुला माझा, पण मंजिरी मी जे काही बोललो ते संतापनं किंवा चिडून बोलण्यापेक्षा तुझ्या काळजीनं बोललो. नाही हो, तुम्ही माझ्या काळजीपोटी बोललात माहिती आहे मला, आणि तुम्ही रागावलात तेच बरं केलं. सगळा सगळा माझा निष्काळजीपणा आहे. एनिवे, आता अशी जागत राहू नकोस. झोप. गुड नाईट. माझ्या मागे दुर्दैव येत, मी जाईन तिथे माझं दुर्दैव सोबत येतच. माझ्यामुळे आज हे संपूर्ण कुटुंब संकटात अडकलंय. नेत्रताई बोलत होत्या ते बरोबरच होत, मी इथून गेल्याशिवाय या घरावरची काळी सावली नाही जाणार. कितीही प्रयत्न केला तरी माझं नशीब कोणीही बदलू शकत नाही, पण माझ्या निर्णयामुळे मी या घरावर आलेली संकट बाजूला सारू शकते. माझं दुर्दैव माझ्या सोबतच असू दे, पण या घराला मात्र सुख शांती मिळू दे. गली में आज चांद निकला, तुम आए तो आया मुझे याद,
गली में आज चांद निकला। शंखे जा ओवाळणीचं ताट घेऊन या, आम्हाला आमच्या मिसेसचं औक्षण करायचंय। बऱ्याच दिवसांनी घरी आल्यात ना त्या, त्यांचं स्वागत नको करायला। काय मिसेस वॉज युअर ट्रिप? आम्हाला एक फोन केला असता आम्ही आम्हाला तुमची एसी गाडी पाठवली असती आणायला आणि तुम्हाला व्यवस्थित घरी आणलं असत। वन मिस कॉल, आय वॉज वन मिस कॉल अवे फ्रॉम यू, अरे की नाही? मिसे का असं वागलात तू? का गायब झालात तू? मिसेस अहो, आम्ही तुम्हाला किती शोधलं, किती धावपळ, कशासाठी लपाछपी? कशासाठी ही लपाछपी? रॉंग रॉंग वागलात तुम्ही माझ्याशी, रॉंग वागलात तुम्ही माझ्याशी। राईट का रॉंग? माझं ठीक आहे, पण आमचे तांबडे बाबा किती चिडले तुमच्यावर, त्यांना आम्ही कसं म्हणवले आमचं आम्हाला माहित आहे। त्यांची समजूत घालताना आमच्या नाकी नवाले। बाबा बघा, शी हॅज कम, नीट निरखून बघा माय वाईफ। आले परत, मला माहिती खूप चुका झाल्यात माझ्या हातून आणि त्या सगळ्याची पनिशमेंट असून बाकी तुम्ही आता इथे मला मारून जरी टाकलात ना तरी तोंडात ते चकार शब्द सुद्धा काढणार नाही मी। पण प्लीज प्लीज त्या मुधोळकर कुटुंबाला त्रास देऊ नका। सोडते तुमच्या समोर, तुम्हाला तुम्हाला जो सूड उगवायचा ना तो माझ्यावर उगवा, पण प्लीज त्यांना त्रास देऊ नका। मुधोळकर कोचिंग क्लासेस कोल्हापूर ब्रांच, चांगलं कोचिंग झाले तुमचं। आय अप्रिशिएट मुधोळकर युअर कोचिंग क्लास। जायच्या आधी आमच्या मिसेसला बोलता येते की नाही अशी शक्यता होती आणि आता आल्यावर आडफाड आमच्या समोर बोलते। आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स। म्हणू नका, डोंट अफ्रेड, डोंट गेट स्केअर्ड। आम्हाला बरं वाटलं, आनंद झाला तुम्हाला बोलता येतं म्हणून आणि विशेषतः आमच्या समोर तोंड वर करून बोलता येतो म्हणून विशेष आनंद झाला। हॅपी हॅपी मॅन, हॅपी हजबंड, वाईफ स्पीकिंग इन फ्रंट ऑफ हिम। नको आम्हाला अँटल, अँटलची आम्हाला काही गरज नाही। मिसेस इंदुषा होळकर, मी तुम्हाला लय लव करतो। हो असंख्ये आमच्या मिसेसला त्यांच्या बडदास्तीमध्ये शयन कक्षाकडे घेऊन जा, इथे नेऊन सोडा। त्यांना विचारले असतील ना वाट, बरेच दिवसाचा दौरा केलाय मिसेस तुम्ही, ही विल गाईड यू युअर बेडरूम। माय डिअर हंटर, डिअर हंटर, लय दिस आराम केला राहतो, आता काम सुरू।
मी हे घर सोडून जाते, कारण मला माझ्यामुळे तुम्हा कोणावरही संकट येऊ द्यायचं नाहीये. तुम्हा सर्वांकडून मला जे प्रेम मिळाले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. मुळात यापुढे मी किती आयुष्य जगे याचा मलाही अंदाज नाही. तेव्हा प्लीज यापुढे माझा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका. आपली सौ मंजुषा, दादासाहेब बोरकर. शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं. आजपर्यंत जे कष्ट घेतले ते सगळे मुसळ केरात गेले. आपण मंजिरीला बोलून बघ. नाही आई, नाही. आता मंजिरीला या सगळ्यात ओढायचं नाही. हे बघ, ती विनाकारण या गोष्टीचा स्ट्रेस घे. तिची खूप अटॅचमेंट झाली होती त्यांच्याशी. मी तिला हेच सांगेन की मी मंजुषाताईंना रातोरात कुठेतरी पाठवून दिला. माझ्यासाठी तुम्ही खोटं बोलण्याची गरज नाहीये. तुमची इच्छा आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करणार नाहीये. हे बघ मंजिरी, मंजुषाताईंबद्दल मला जिव्हाळा आहे, पण मी आता असं काहीच करणार नाहीये ज्यामुळे मला आणि माझ्यामुळे बाळाला त्रास होईल. मीराताई, सगळी मंडळी कुठे? काय झोपास वगैरे आहे की काय? नाही साहेब, मी समद्यासनी विचारलं, पण कोणाची भी इच्छा नाही नाश्ता करायची. एक काम कर, प्रत्येकाला जाऊन सांगा की मी ताबडतोब इथे बोलवले. ताबडतोब वय साहेब, मी आता बोलवते. घ्या गरमागरम पोहे. चल रे गौरंग, प्लेट पुढे कर. तिखट मीठ काही कमी पडलं असेल तर माफ करा, आज बऱ्याच दिवसांनी पोहे केलेत. मंजिरी, मी वाढते ना, द्या मला. बस बस बस. सत्या, अरे सगळे घेतील आपापल्या हाताने वाढून. तुम्ही सगळ्यांनी माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? काल मी म्हटलं होतं घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा नॉर्मलवर येऊ द्यात. तरीही आज लोक अन्न पाणी सोडून बसले. गौरांग, तू सुद्धा. अरे हे सगळं तू करायची काय गरज आहे? घरातला पुरुष जेव्हा पैसे कमवायला नालायक ठरतो तेव्हा घरातल्या बाईला बाहेर पडावं लागतं. तसंच घरातल्या बायकांना जेव्हा चूल फुकायचा कंटाळा येतो तेव्हा दुसरा ऑप्शन काय? म्हणजे चल घे. या बाईला अद्याप कंटाळा आलेला नाही. तुला वाटलंय? अरे व्यंग, ये. आज तुझ्या नशिबात माझ्या हातचे पोहे आहेत. बस 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 बस, नाश्त्याला बस. मी हे सगळं फक्त माझ्या घरातली परिस्थिती पुन्हा नॉर्मलवर आणण्यासाठी करतोय. काय नाही सत्यजित, पण घरातल्या सगळ्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी मुळात सगळ्यात तू आधी यातून बाहेर पडायला हवंयस. पण तूच एक ओझा घेऊन जगतेस आणि त्यात कळते मला, पण मी काय करू तूच सांग. माझं आतमध्ये काय जळतंय ना ते फक्त माझं मला माहिती. पण आता मी महत्वाचं नाहीये. मला आईसाठी, आत्यासाठी, मंजिरीसाठी, माझ्या होणाऱ्या बाळासाठी हे सगळं करावंच लागेल.
पण सत्यजीत त्यासाठी तू काय कर, माझ्या मनात जे गिल्ट आहे त्याचं मी काय करू? उद्या जर प्रिया खरंच परत आली नाही, तिला काही झालं असेल, तर मी हे कसं विसरू की या सगळ्याला मी कारणीभूत आहे, माझ्यामुळे ती या डिसिजन पर्यंत आली? हा फाईल मधला कागदाचा तुकडा नाही ना व्यंग की काढला आणि फेकून दिला? माझ्या मनावरच हे ओझं आता कधीच उतरणार नाही, हे गिल्ट माझी पाठ आता कधीच सोडणार नाही. कसलं गिल्ट? कशाबद्दल बोलता तुम्ही? आय एम सॉरी म्हणजे मला सांगण्यासारखं नसेल तर इट्स ओके. मी नाही नाही असं काही नाही आहे, म्हणजे मी विहंगला तेच सांगत होतो की प्रियाचे काका जेव्हा प्रियाला सगळं वाटेल तसं बोलत होते आणि प्रिया चिडून तिथून निघून गेली, त्यावेळेला मी प्रियाच्या पाठी जायला हवं, पण मी मूर्खासारखा तिथेच त्या काकांची वाद घालत बसलो आणि प्रिया, म्हणजे मी जर प्रियाच्या मागे गेलो असतो तर आता हा प्रसंग आलाच नसता ना. त्या गिल्ट बद्दल बोलतोय की तुम्हाला खरंच एक सांगू का, यात तुमची काहीच चूक नाहीये, तुम्ही नका मनाला लावून घ्या, नशिबाचे खेळच आहे, जे घडायचं होतं ते तर घडलंच. तुम्ही सगळ्यात आधी हा विचार मनातून काढून टाका प्लीज. आणि मी तुम्हाला हे सांगायला आले होते की तुम्ही म्हणाला होतात ना की आज डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली, तुम्ही चेकअपला जायचंय, सो हो हो तू तू तयार हो, मी आलो. ठीक. अपराध माझा असा काय झाला? हे झालं पद्य. बाई किती वेळ वाट बघायची तुमच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडायची, किती वेळ बसून आहे मी इथे, बोला. हे झालं गद्य. In long time I am waiting here, listening for one word, your mouth. And you, you, not speaking single word, which I want to hear. Dalit Paschatya Bhasha, English, kadhi tumhala kalat nahi. Bola, bola. Amche shi kahi tari bola. Bola. हे बघा दादा, मला इथे राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि तुमच्याशी बोलण्यातही, मला इकडनं जाऊ द्या बस. बघा अरे बघा आता, म्हणजे आम्हाला ऐकायचंय काय, तुम्ही बोलताय काय? मी सांगितलं ना मला इथे नाही राहायचं, मला इकडनं जाऊ दे, मला जायचं इकडनं. जायचं एक दिवस सगळ्यांनाच जायचंय आमडे बाबा, पण कुठे जायचंय? मुधोळकरच्या घरी. तिथं तुम्हाला काय किंमत आहे माहित? पायपुसणी, फुट रबिंग, साडीची किंमत नाही तुम्हाला तिकडे, पण इथे तुम्हाला किंमतच किंमत. तुम्ही तांबडे बाबांना शरण्या, त्यांचं चिंतन करा, बघा बाबा तुम्हाला प्रसन्न होते. हे दादा तुला सांगितलेलं कळत नाहीये, मला इकडनं जायचंय, मला नाही राहायचं इकडे. समजा आम्ही नाही जाऊ दिलं तर? हे दादा बांध झालं आता तुझं.
ओपन रिक्वेस्ट वन व्हेरी हम्बल रिक्वेस्ट टू यू काइंड रिक्वेस्ट टू यू मला दादा म्हणू नका तो होळकर म्हणा अहो होळकर अहो होळकर चांगलं वाटतं कारण काय काय आणि ते अरे तुरे सोडून द्या ते चांगले संस्कार नाही आहेत अहो म्हणा अहो होळकर अहो होळकर त्याने कसं चांगलं वाटतं एक नातं निर्माण होत कळत तुम्हाला नाहीये मी काय बोलते ते जर मला इकडनं सोडलं नाही ना तर त्याचे परिणाम किती वाईट होतील हे तुम्हाला कळत नाहीये समजत नाही तुला समजत नाही आंबडे बाबा म्हणून तू जिवंत आहेस हे तर केव्हाच आज कळेल तुला उद्या कळेल तुला वाटतं परवा कळेल तुला परवा जर तुला नाही कळलं तर तू देरवा नाही बघू शकत.